नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. श्री क्षेत्र अयोध्या नगरी येथील प्रभू श्री राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी 2024 रोजी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने महाआरती व दीपोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलंय. या महाआरती व दीपोत्सव प्रसंगी कल्याण लोकसभेचे कार्यकुशल खासदार डॉ श्रीकांत शिंदे, उपनेते प्रकाश पाटील, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, अरविंद मोरे, आमदार विश्वनाथ भोईर, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे, शहर संघटक नेत्राताई उगले व समस्त हिंदू प्रेमी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या महाआरती व दीपोत्सव निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद घ्यावे असं आवाहन शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्यातर्फे करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. शिवसेना कल्याण शहर शाखा आयोजित 22 जानेवारी 2024 सायंकाळी 7 वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समस्त हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब, तसेच महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब, आमचं युवा नेतृत्व आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने कल्याणमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे समस्त हिंदू बांधवांना आवाहन करण्यात येते, निमंत्रण देण्यात येते की आपण या महाआरतीला येऊन समस्त कल्याणकरांनी या आरतीचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये डाळ आणि साखरेचं वाटप दिवाळी म्हणून करण्यात येणार आहे आणि बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने हे स्वप्न साकार झालेलं आहे याचा आनंद समस्त शिवसैनिकांना आहे. एवढंच मी या समय सांगतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण सर्वांनी शिवसैनिकांनी हिंदू बांधवांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.